दूधगंगा डावा त्या बत्तीस ते श्याहत्तर किलोमीटर मधील चाळीस कोटीचा अनियमित अशा पद्धतीचं जे वितरण झालंय त्याच्या चौकशी आणि कारवाई बद्दलची ही लक्षवेधी पहिले हप्ते म्हटल्यानंतर आता सुद्धा एका बाजूला अस्तरीकरणाच्या कामामध्ये आमची पूर्वीची गेट चालू करा म्हणून माझ्याकडच्या कर तळाशी तुर्बे टिटवे चंद्रे अर्जुनवाडा या परिसरातले लोक आंदोलन करार त्यांच्या कुठल्याच आंदोलनाला अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलं नाही परंतु अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरची सोय करायसाठी चाळीस कोटी रुपयेचं अतिशय चुकीच्या पद्धतीचं बिल प्रदान केलं अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्य प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय महत्वाच्या विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधलंय त्यांनी जे विषय मांडले आहेत त्याचे दोन भाग आहेत पहिला भाग म्हणजे त्यांची जी काही पहिल्या चौकशीच्या संदर्भातला विषय होता आणि त्याच्यामध्ये त्या चौकशीमध्ये तीन पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये इतकं अतिप्रदान झाल्याचं त्या ठिकाणी लक्षात आलं आणि त्यामुळे त्याची वसुली करण्यात येते खरं म्हणजे हे जे काम झालं होतं ते साधारणपणे दोन हजार ते दोन हजार तेराच्या मधलं होतं आणि म्हणूनच आता तो रिपोर्ट आल्यानंतर ही सगळी लोकं रिटायर झाली आहेत आणि आपल्या नियमानुसार रिटायरमेंटनंतर चार वर्षापर्यंत जर एखादा चौकशीचा रिपोर्ट आला तर ते दोषी असतात अन्यथा त्यांच्यावर आपण कारवाई करू शकत नाही त्यामुळे दुर्दैवाने याच्यात दोन हजार तेरा म्हणजे बराच कालावधी निघून गेलाय आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई जरी होऊ शकत नसली तरी देखील तीन पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचं जे अतिप्रदान आहे याच्यातला एक व्यक्ती आहे की जो अजूनही नोकरीत आहे त्याच्यावर कारवाई आपण करतो आणि यासोबत हे जे काही दक्षता नियंत्रण समितीने तीन पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी इतकी जी रक्कम काढली ही रक्कम योग्य आहे का याची चौकशी आपण पुन्हा करणार आहोत कारण तुम्ही सांगितलं निश्चित ते निश्चितपणे योग्य आहे त्यामुळे त्याची चौकशी केली जाईल आणि याचसोबत हे खरंच आहे की ज्यावेळी एकवीस एक बावीसला नियंत्रण मंडळाने बैठकीमध्ये दायित्व मंजूर करताना दायित्वाची अदायगी सुधारित तांत्रिक मान्यतेनंतर करण्यात यावी असं स्पष्टपणे सांगितलेलं असताना त्या ठिकाणी सुधारित तांत्रिक मान्यता न घेता चाळीस कोटी रुपयाचं चा पेमेंट हे करण्यात आलेलं आहे आणि म्हणून आपण मागणी केल्याप्रमाणे कार्यकारी अभियंता दूधगंगा कालवे विभाग एक यांना तात्काळ निलंबित केलं जाईल त्यांची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि त्याचसोबत या संपूर्ण प्रकरणामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा काय रोल आहे इतर अधिकाऱ्यांचा काय रोल आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याकरता तापी पाडबंधारे विकास महामंडळ जळगाव यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमलं जाईल आणि संपूर्ण त्रयस्थ चौकशी याची केली जाईल आणि एका महिन्याच्या आत त्याचा रिपोर्ट सादर करायला सांगितलं